नेपाळला भूकंपाचा धक्का. नेपाळच्या मध्य भागात आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप झाला. काठमांडू खोरे आणि मध्य नेपाळच्या अन्य भागांमध्ये हा भूकंप जाणवला. मात्र या भूकंपामध्ये कोणतीही जीवित हानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. पहाटे 5:26 जाणवलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नोवाकोट जिल्ह्यातील बेलकोटगढी येथे होता. मोदींच्या विधानावर भाजप खासदाराचा आक्षेप. देशात फुकटचे रेवडी वाटप धोरण परवडणारे नाही असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी जोरदार आक्षेप घेतलाय. मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात भ्रष्ट व्यावसायिकांचे तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. हे फुकटचे रेवडी वाटप नाही काय असा सवालही वरुण गांधी यांनी केला. गोंदिया जिल्ह्यात महिलेवर घृणास्पद अत्याचार, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी IPS दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SIT मार्फत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे, त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना कराव्यास कुणीही धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. चीनने ताबडतोब युद्ध सराव थांबवावा. चीनने सुरू केलेला क्षेपणास्त्रांचा सराव ताबडतोब थांबवण्यात यावा अशी सूचना अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पोलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यापासून चीनने तैवानच्या सामुद्री धुनीमध्ये क्षेपणास्त्रांच्या माऱ्याचा युद्ध सराव सुरू केलाय. त्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव वाढलाय. अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी. महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्याने 3000 मीटर स्टिपल चेस मध्ये रौप्य पदक जिंकले. अविनाशने यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत 8:11.20 घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड आणि स्वतःचा बेस्ट ही सेट केलाय. मात्र काहीशा फरकाने तो सुवर्ण पदकापासून वंचित राहिला. एक विलन रिटर्न्स बॉक्स ऑफिस वर फेल. अभिनेता जॉन अब्राम, अर्जुन कपूर, अभिनेत्री दिशा पाटनी आणि तारा सुतारिया अशी तगडी स्टारकास्ट असणारा एक विलन रिटर्न्स हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सपाटून आपटलाय. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हा चित्रपट अपयशी ठरलाय. चित्रपटाच्या 1 आठवड्यातील बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकड्यांनी हा चित्रपट फेल झाल्याचे सिद्ध केलंय. संपूर्ण आठवडाभरात या चित्रपटाने केवळ 32 कोटींचाच टप्पा गाठलाय. अजित पवारांनी शिंदे सरकारला सुनावलं. तुम्ही दोघांनी मंत्री व्हायचं पण बाकीच्यांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही, तिथं अधिकार सचिवांना द्यायचा. तुमच्यामुळे लोकशाही ढासळली आहे, तुम्ही लोकशाहीची हत्या केलीय अशा शब्दात अजित पवारांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होऊन तब्बल 37 दिवस झाले आहेत, तरीही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत राज्यातील जनतेचे संबंधित कामे थांबू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या या संबंधित विभागांच्या सचिवांकडे सोपवले आहेत. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. औरंगजेब बादशाह वाईट राजा नव्हता, अबू आझमी यांचे विधान. औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. अनेक लोकांची नावे औरंगजेब आहेत. 36 जिल्ह्यांमध्ये 3 नावे, उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद अशी मुस्लिम आहेत. औरंगजेब बादशाह वाईट राजा नव्हता, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय असे मत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी व्यक्त केले. राज्यात पुढील 5 दिवस असणार मुसळधार पाऊस. भारतीय हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबईमध्ये 7 ते 10 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. महाराष्ट्रात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे सुपूर्त. महाराष्ट्रात नवीन सरकार येऊन 36 दिवस उलटलेत, मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळे प्रशासकीय कामकाज रखडलं आहे आणि त्याचमुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनात सर्व फायली तुंबल्या आहेत. हे लक्षात घेता मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय.